नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीवर वसलेल्या जामदे गावामध्ये कीर्तनाच्या व्यासपीठावर ताजुद्दीन महाराष्ट्र एक यांनी अखेरचा श्वास घेतलाय. जामदे गावामध्ये गेल्या आठवड्यापासूनच ज्ञानेश्वर पारायण सप्ताह सुरू होते. सकाळी ज्ञानेश्वरी पारायणानंतर रात्री वेगवेगळ्या कीर्तनांचे कीर्तन रंगत होते. सोमवारी रात्री ताजुद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन सुरू असतानाच ते अचानक छातीत कळ लागल्याने खाली बसले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे पाण्याची देखील व्यवस्था केली, मात्र तोपर्यंत त्यांना डॉक्टरांकडे हलवण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका नामवंत कीर्तनकाराचा कीर्तनाच्या व्यासपीठावर झालेला शेवट खऱ्या अर्थाने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ताजुद्दीन महाराज हे मुस्लिम समाजाचे असले तरी वारकरी संप्रदायाची जीवनशैली त्यांनी अंगीकारली होती. ते मूळचे जालना जिल्ह्यातील घनसावंती तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापूर हे गावचे रहिवासी होते. गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम काढून त्यातून वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचाराचे काम केले. रामकृष्ण हरी, मी रामकृष्ण महाराज भोनेकर. काल हरिभक्त पारायण ताजुद्दीनजी महाराज यांचं देहावसान झालं, त्या प्रसंगी मी प्रत्यक्षदर्शी होतो. मी बाजूलाच होतो, बाबांच्या कीर्तनात मागे उभा होतो आणि बाबांना एक थोडा घाम आला आणि 5 मिनिटामध्ये 15 मिनिटाचा कार्यक्रम झाला. बाबांचा नामावली रूपावली झाली आणि बाबांना लगेच असा त्रास झाला, त्याच्यामुळे त्यांना घाम येऊ लागले, छातीत कळ निघायला लागली आणि प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे आम्ही बाबांचे हाल विचारले. छातीमध्ये दुखणं चालू होतं, मग आम्ही बाबांना विचारलं काय जास्त त्रास होतोय का. बाबा म्हटले हो त्रास होतोय. आणि मग तेवढ्या क्षणामध्ये बाबांना एक 10 मिनिटात तिथं बाबांचा जीव गेला आणि त्याच्यानंतर आम्ही उपचारासाठी नंदुरबार येथे आणलं. नंदुरबार येथे निम्स हॉस्पिटल इथं आणलं. शिंदे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्याच्यानंतर बाबांविषयी जर म्हणायला गेलं तर बाबांना खूप चांगली सद्गती लाभली व घटना वाईट घडली. सर्व वारकरी संप्रदायावरती हा खूप मोठा आघात आहे. मोठं रत्न होतं, हिंदू धर्माचं मोठं रत्न होतं, ते आज आपल्यातून हरपून गेलं. परंतु आज राम राम म्हणता जाओ माझा प्राण ह्याची कृपादान देई देवा हे वाक्य बाबांना खूप मोठं लागू पडलं. भगवंतांनी त्यांच्या चरणाशी ताजुद्दीन बाबांना जागा दिली असं एवढं माझं बोलणं बोलतो. आणि बाबांना सद्गती तर लाभलेलीच आहे, किंवा नारदाच्या गादीवरती प्राण जाणं हे महाराष्ट्रभरामध्ये अशी घटना पहिली घटना घडली की नारदाच्या गादीवरती प्राण जाणं हे सर्वात मोठं कार्य बाबांचं केलेलं की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा असा तो बाबांचा दिवस गोड झालेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये बाबांचं खूप मोठं नावलौकिक झालं आणि बाबांना खूप चांगली जागा मिळाली असं बोलतो रामकृष्ण.